आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केरळला शिरोळमधून 120 टन धान्य, काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद. शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे नेते व श्रीदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केरळला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला शिरोळ तालुका आणि सीमा भागातून दणका प्रतिसाद मिळाला. केरळ राज्यात महापुराने थैमान घातलं आहे. होत्याचं नव्हतं झालं, जनता संकटात सापडली. आबाळच फाटल्याने आधाराची आवश्यकता भासू लागली. श्रीदत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यातील मानवता जागृत झाली. त्यांनी शिरोळ तालुका आणि सीमा भागात मदतीचं आवाहन केलं आणि अल्प दिवसातच 22 टनाचे 5 ट्रक गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, बिस्किटे यांनी भरलेले जमा झाले. शिवाय डाळी, भांडी, कपडे, जीवनावश्यक वस्तू गावागावातून गणपतराव पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत जमा झाले. 350 कार्यकर्ते गेले 3 दिवस गोळा होऊन हे सगळे साहित्य एकत्र करत आहेत. मोठ्या प्रमाणात जमलेलं साहित्य आज केरळला रवाना झालं. शिरोळ तालुका आणि सीमा भागातून पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला. या भागातील मानवता एक हात मदतीचा पुढे करणारी ठरली. सहज बसल्या मला आठवलं आणि मी चर्चा करत असताना किंवा समजून घेत असताना मी स्वामीजींशी फोन केला, त्यांचं माझं बोलणं झालं आणि ते म्हटले जर तुम्ही करत असाल तर मी स्वतः जाणार आहे आणि माझ्या स्वतः बरोबर ते घेऊन जाणार आहे आणि तुम्ही पाठवून दिला तर अत्यंत चांगली गोष्ट घडेल आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करायचं ठरवलं. माझ्या समजुतीने 1 ट्रक किंवा 2 ट्रक मिळेल असं वाटलं, पण इथं जी आता लिस्ट मिळालेली आहे मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. आता या ठिकाणी 71 गावातून आपल्याला साहित्य मिळालेलं आहे, म्हणजे कर्नाटक आणि आपले शिरोळ तालुका, म्हणजे आपलं जे कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्या सर्व कार्यक्षेत्रातून या ठिकाणी मदतीचा ओघ आलेला आहे. आणि तो किती मदत आली हे मी तुम्हाला सांगतो. 2 दिवसात आम्ही गोळा केलेला आहे. या ठिकाणी धान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, तूर डाळ इत्यादी 86 टन मिळालेलं आहे, 86 टन आलेलं आहे. भांडी 150 पोती भांडी आलेली आहे. त्यानंतर साड्या 30,000 साड्या आलेल्या आहेत, लक्षात ठेवा 30,000 साड्या. त्यानंतर लहान मुलांचे कपडे 150 बॉक्स आहेत, लहान मुलांचे कपडे 150 बॉक्स आहेत. त्यानंतर ब्लँकेट, चादरी 60 पोती आहेत आणि तेल डबे 5 डबे आहेत आणि हरभरा डाळ आणि शेंग असं 1500 किलो आहे आणि चिरमुरी, शेंगदाणे पोती 32 आहे. बिस्किट पुढे बॉक्स लहान लहान मुलाने आणून स्वतः दिलेले आहेत. लक्षात ठेवा आपले जे खाऊला दिलेले पैसे होते ते पैसे वाचून त्यांनी स्कूल बॅग देखील आणून दिले, म्हणजे सर्वसामान्य माणसांना आणि लहान मुलांच्या पर्यंत ही संवेदना जागी झालेली आहे. आदरणीय कैलासवासी सारे पाटील साहेबांनी जी काही पेरले ते उगवण्याच्या दृष्टीनं आणि त्यांनी जी काही वाटचाल करून दिली आहे त्या वाटचालीच्या संदर्भात आम्ही निघालोय. तुम्ही सर्वजण त्यांच्या बरोबरीनं 30-35 वर्षे काम केलंय, त्यांचे विचार सगळे जे काही आचार होते तुम्हाला सगळ्यांना रुचलेले आहे, म्हणून त्या आचाराच्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही ह्या कार्यक्षेत्रात फिरला आणि सगळ्यांनी मिळून हे धान्य असेल,
कपडे असतील काय असेल ते सगळं गोळा करून तुम्ही केरळला पाठवण्याच्या दिशेने मदत केला. मी खरं म्हणजे तुमचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानावे तेवढे थोडे आहेत. खरं म्हणजे भावनावश होतो मी की इतक्या जबरदस्तपणे तुम्ही काम केला आणि दोनच दिवसात एवढ्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी साहित्य जमा केला. कौतुक करावं तेवढं तुमचं थोडं आहे आणि हे तुमचं मनापासून मी आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. आज ट्रक 3 आपले भरून जात आहेत. कणेरीचे स्वामीजी या ट्रक बरोबर स्वतः जाणार आहेत आणि राहिलेले 3 किंवा 4 ट्रक सकाळी भरून 2 वाजेपर्यंत कणेरी मठात पाठवून द्यायचं आहे आणि तिथून ते स्वतः त्यांचे लोक घेऊन जाणार आहेत आणि ते स्वतः शेवटपर्यंत सगळी वस्तू वाटूस पर्यंत ते थांबणार आहेत. म्हणून मला सांगितले तू किती जास्ती करशील ते मला त्रास होईल की ते सगळं संपल्याशिवाय मला येता येणार नाही. म्हणून आता बस कर आणि सगळ्यांना विनंती कर पाठवून देण्याचा. मी म्हटलं असं करता येणार नाही. प्रत्येकाच्या भावना आहेत, त्या भावनेचा विचार करून जे काही कोणी लोक आणून देतील ते घ्यायचं आहे आणि मी पाठवून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेन असं सांगितल्यानंतर म्हटलं ठीक आहे तुला जे काही करायचं असेल ते कर. ह्या ज्या ट्रका जात आहेत मेनन कंपनीनं त्यांचं भाडं सगळं स्वतः द्यायचं त्यांनी मान्य केलंय आणि त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी 3 ट्रक आता भरून देतोय आणि उद्या 3 किंवा 4 काही ज्या ट्रक असतील त्याही भरून देऊन पाठवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. अशाच दृष्टी ठेवून पुढची वाटचाल आपण सगळ्यांनी करायची आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो.